जिल्ह्यातील विधानसभा जर जशा जवळ येत आहेत तस तसे विधानसभा आखाड्याची रंगत वाढत चालली आहे. सगळ्या राजकीय पुढाऱ्यांनी आपल्या मतदाराचे लक्ष ओढण्यासाठी कंबर कसली. त्यातील एक म्हणजे भिकेश भाऊ. युवा मंचाचे भिकेश पाटील हे आहेत. भिकेश भाऊ यांनी या वर्षी दहीहंडीची जय्यत तयारी केली होती व तयारीनुसार दहीहंडी महोत्सवाचा कार्यक्रमही पार पडला. मात्र दहीहंडीच्या दिवशी माजी केंद्रीय वित्त मंत्री व भाजपचे वरिष्ठ नेते अरुण जेटली यांचे निधन झाले. तरीही भिकेश भाऊ यांनी मोठ्या उत्साहात दहीहंडी महोत्सव साजरा केला. भिकेश भाऊ यांनी खानदेशातील चर्चित कलाकार सचिन कुमावत व पुष्पा ठाकूर यांना आमंत्रित केले होते व त्यांनी त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे नृत्यही केले. विशेष म्हणजे भिकेश भाऊ हे भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चाचे पदाधिकारी आहेत. यामुळे आपल्या पुढाऱ्यांचे निधनावर देखील सध्या पुढारी आपले नियोजित कार्यक्रम रद्द करू शकत नाही ही शोकांतिका आहे. भिकेश भाऊ यांच्यासारखे तरुण व तडफदार लोकांची देशाला गरज आहे. मात्र त्यांनी या बारीक सारीक गोष्टीकडे लक्ष देखील द्यायला हवे. या कार्यक्रमाला विधान परिषद आमदार स्मिता वाघ, बाजार समिती सभापती प्रफुल्ल पटेल, भाजप शहराध्यक्ष शीतल देशमुख, खानदेश शिक्षण मंडळाचे नीरज अग्रवाल आदीसह भाजपचे पदाधिकारी तसेच वरिष्ठ मंडळी उपस्थित होते. प्रतिनिधी समाधान मराळेसह आधार न्यूज जळगाव. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.